श्री स्वामी समर्थ। आज आपण श्री स्वामीचरित्र सारावृत पोथीचे 1 ते 21 अध्याय घेणार आहोत। सर्वप्रथम आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रार्थना घेऊया। गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मय श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त, श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय। भारत माता की जय। उदोस्तुत श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी, आई साहेब। श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता की जय। सदानंदाचा एळकोट, एळकोट एळकोट जय मल्हार, एळकोट एळकोट जय मल्हार। श्री खंडेराव महाराज की जय। श्री खंडेराव महाराज की जय। श्री खंडेराव महाराज की जय। पवन पुत्र हनुमान की जय। भारत माता की जय। चला तर मग आपण आज श्री स्वामीचरित्र सारामृत पोथीचा पहिला अध्याय घेऊया। अध्याय पहिला, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतीय नमः, श्री गुरुभौम नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्या स्वामीराजाय नमः। ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम एकं नित्यं विमलम अचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। ओम रक्तांड रक्तवर्ण पद्मनेत्र सुवासवंदन कंथा टोपीच माला दंडकमलधूर कट्टाक्रम रक्षक त्रैगुणरहित त्रैलोकपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावधारक पाही माम। जय जय श्री सागरविलासा माया चक्रचालका अविनाशा शेषशेना अनंतवेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्यांची कांता स्वर सर्व कारणकर्ता ग्रंथा रवीनमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लिल्या जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा बर प्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाताती ब्रह्मसुतनमी येले जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानक छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्या तेवी वसती माता पितर तैसीचे श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवचा अवतार लीला विग्रही अतिकुर्मर दत्तात्रय नमीला धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नाना विधी वेश नटने जगतपत्तीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अतिकुर्मर अक्कलकोटी सांचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोणा वर्णाश्रम धर्मकुळी कोणा सही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्याची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडिनी आपल्या विख्यात महिमाजनी गावयासी योजिले करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझे ठाय वार्ता मी पनानसेची ऐसे ऐकुनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभयदती वरद हस्ते करोनी आता नमो साधू वृंद ज्यांसी नाही भेदोभेद ते स्वामी मुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिकी महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुलुमुकुटावत वसंत नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधरानी वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातही डोलविती मान तयाचे चरण नमिले ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकारामाधिक भक्त ग्रंथारमी न तया नमित वर प्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी मन मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथ रचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विज्ञान श्रवणी सादर बसले परी हे अमृत जाणुनी आदर धरावा जे श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी तीकडे न पहावे स्वामीच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महो दधीतुनी पाही अमलमुक्ता फळे घेतली काही द्यावया मानसुज्ञानी अनुमान काही न करावा इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आदरी भक्त परिसोतो प्रथम अध्याय गोडहा इति श्री स्वामीचरित्र सारामृत मंगलाचरण नाम प्रथम अध्याय गोडहा श्री शंकराचरणार्पणमस्तु श्री श्रीपाद वल्लभा चरणार्पणमस्तु अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः। कामना धरुणी जे भजती होय त्याची मनोरथ पूर्ती तैसीचे निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे अक्कलकोटा माझारी राजपा मोदी याचे घरी बैसली समर्थाची स्वारी भक्त मंडळीत वेष्टीत को साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याचा दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याज सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजाने सुचविले तीन खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणती एके एके हारी दोघासी बसवणी दोघेवेरी तिसरीवेरी बसले आपण
पाहुनी समर्थाचे तेज उभयता सी वाटले। सोज साहेबाने प्रश्न केला, सहज आपण आला कोठुनी? स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले, तया लागुनी आम्ही कर्दळीवळातुनी प्रथमारंभी निघालो, मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगरी देखिले, पूर्व बंगला देश समग्र आम्ही असे पाहिले, घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन, नाना तीर्थ हिंडोन, हरिद्वाराप्रती गेलो, पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो, तिथे समग्र ऐसे हजारो हजार नगर आम्ही देखिले, मग तेथून सहजगती पातोल गोदा तटाकाप्रती जियेची महाप्रख्याती पुनरा तरी वर्णिली केले, गोदावरीचे स्नानस्थळे पाहिली परमपावन, काही दिवस फिरून हैदराबादसी पातलो, येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास, मग योनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो, तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमुले, आमचे अंतर काही दिवस राहिले, तेथूनी स्वेच्छेने केवळ, मग पाहिले मोहळ देश हिंडोनी सकळ, सोलापुरी पातलो, तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने, अक्कलकोटाप्रती येणे तेथून या झाले, ते पासून या नगरात आनंदे आहो, नांदत ऐसे आमुचे सकलव्रत, ऐसे मुळापासूनी द्वादश वर्षे मंगळवेढाप्रती राहिले, स्वामी राजा येती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली, दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही येती वर या कमरेवर ठेवणी कर, दर्शन येता तयासी, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आनंदे भक्त परिसोत द्वितीय अध्याय गोढा, इति श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय, श्रीरस्तु शुभम भवतु। तिसरा श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य निर्विकार स्वामीमूर्ती, लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करोनी वस्ती मंगळवेडे सोडूनी मोहळा, माझी वास्तव करीत आप्पा टोळ झाले भक्त, तेथीचे साकले व्रत अल्पमती केवीवरून सवे घेऊनी स्वामीसी टोळ जाती, अक्कलकोटासी अर्धमार्गावरूनी टोळासी मागे परतनी भाग पडे, टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेवकांनी परीनच मानिले, त्या तेथून या निघाले, अक्कलकोटाप्रती आले, ग्रामाद्वारी बसले, येथे राजस्वेच्छेने तेथे एक विध होता, तो करीत याची थट्टा परी, काही चमत्कार पाहता महासिद्धी समजला, पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले, चोळपाप्रते चोळपाचे ग्रहाप्रती स्वामीची स्वामीसी जाणोनी, ईश्वरमूर्ती चोळपा करी आदर, योग यागदिक काही चोळपाने केले नाही, परिश्रा भक्तिस्तव पाही स्वामी आले सदना, ते तयासी देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करती, तेव्हा चोळपाने चित्ती आनंद झाला भौसाळ, ते पासून ते यांच्या घरी राहिले स्वामी अवतारे, दिवसेंदिवस चाकरी चोळपा करी अधिकाधिक करी अधिकाधिक, तेव्हा राजपद अधिकारी मालोजी राजगादीवरी दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असती, जे चोळपाचे ग्रहपती आले कोणा कोणी एक येती, लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली, लोका माझी पसरली मात, नरपासी कळला वृत्तांत की आपुलिया नगरात येती विख्यात पातले, वार्ता ऐसी ऐकूनी रावो बोलला कायवानी, गावात येती येऊनी फार दिवस झाले, परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही, आता जाऊनी लवलाही भेटू तया येतीवर या परिते, केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकूनी कानी, हे सत्य तरी ऐवनी आताच येती दर्शना, राव मुखातून वाणी निघाली, तोची येती मूर्ती पुढे केली, पुढे ठेली सकल सभाचकित झाली, मती गुंगली रायाची खून पटली, अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळवणी गेली दोरी, चरणी भक्ती जळली तय सकळ सभा आनंदली, समस्ती पावली वंदली षोंडशोपचारी पुरजली, स्वामी मूर्ती नृपनराये, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत प्रेमळ भक्त परिसोत द्वितीय अध्याय गोढहा, श्री स्वामी चरित्र चरण राजार्पण नमस्तू, श्रीरस्तु शुभम भवतु, इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्याय अध्याय चौथा, श्री गणेशाय नमः। स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषात येत हता, स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल गताया द्याचे, अंती अक्कलकोटी आले येती नृपनाया दर्शन येती स्वच्छने राहती, तया चोळपाचा धडभावर घरी राहिले स्वामी राव, हे तयाचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे, त्या ते चोळपाची सद्गुणिकांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा, स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोंदेश झाली ख्याती, बहुत लोकदर्शना येती कामना चित्ती धरुनी, कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येती, दूरदेशाहुनी शरीर भोगे कष्टले संसार तापे तृप्त झाले, मायामय पसरात फसले ऐसे झाले, आले किती एक भक्त अंतरी जे जे इच्छिती तेते इती राजपुरविती, दृढ चरणी जयाची भक्ती त्यासी होती कल्पतरू, जे का निंदक कुंटील तया शास्ते केवळ नास्तिका प्रती, तत्काळ योग्य शासन करिता ती कोणी, दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हसोनी म्हणती, जनासी ढोंगी याच्या नादी लागला, हा स्वामी नव्हे ढोंगी, जो नाना भोगभोगी साधू लक्षण ते यांचे अंगी कोणते हो असत असे, ऐसे तयांनी नंदिले समर्थाची अंतरी जाणले, तेव्हा ते भेटीस आले, तेव्हा एक केले नवल एक एका भक्ताची, या घरी पातली समर्थाची स्वारी, तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी, तेथे या तिन्ही मूर्ती बसविले भक्ते पाटावरती, श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता, दर्शनेची जन असंख्यात पातले, तेथे क्षणार्धात समाज दाटला बहुत एकच गर्दी झाली, दर्शन घेऊनी चरणाचे मंगलनाम गर्जती वाचे, हेतु पुरवावे मनीचे म्हणून या विनवती, कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पती, नाना वस्तू अर्पण करती नाही मितीस तयाचे, कोणी नवसाते करती कोणी आनोनिया देती कोणी काही संकल्प करती, चनन पूजती आनंदे संन्यासी कौतुक पाहती,
मना माझी आश्चर्य करती क्षण एक तटस्थ होती वैर भाव विसरोनी स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात जे निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटती सोडली जनाची गर्दी तो येऊनी सेवे करी संन्याशा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले समर्थासी त्या दिवशी स्पर्शन केला अनोदयास अन्नोदकासी सूर्य जाता अस्तचळाशी तेथून या उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयासी अन्नोद्रकव्रज असे जे पातले करू छळणा त्याची झाली विटंबना दंडाव्या कुर्सीत जना अवतरले येतीवर्या इति श्री स्वामी चरित्र सारा नाना प्राकृत कथा संमंत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थो अध्याय गोडा हा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्री रस्तु शुभम भवतु। अध्याय पाचवा श्री गणेशाय नमः। भवकानन वैष्णवनरा अज्ञात अज्ञान म छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सद्यतु अकलकोट नगरात एक तत्पर्यंत स्वामी राजवास करीत भक्त भक्तभूत झाले। वार्ता पसरली चौकडे कोणाशी पडता साकडे धाव घेती स्वामीकडे राजराजवाडे थोर थोर तेव्हा किती एकंद्रपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणो म्हणती तयासी बडोद्या माझे त्या अवसरी मल्हाराव राजाधिकारी एकदा तयाची अंतरी विचार ऐसा पातला दिवान आणि सरदार मान करीत ऐसे थोर थोर बसले असता समग्र बोलेन रपवर तयाप्रती कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणिले स्वामीसी तरी आम्ही तयासी इनाम देवभूत कार्य जाणून कठीण कोणीन बोलती वचन कोणा एगा लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तातासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर रप लागी प्रियसी आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असो द्या ऐसे एकूणी उत्तर संतोषला तोंड रपवरत ऐसी सहभागी समग्र आनंदित झाली द्रौपदीसह सकळजणे त्यापरी तात्यासी जन सन्माने गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया तातासाहेब निघाले सत्पुर अक्कलकोटी आले नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामीची या दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनाची पाहुनी भक्ती धन्य मनती तयासे अक्कलकोट कोटीचे नृपती स्वामीचरणी ज्याची भक्ती राजघराण्यातील युती त्याही करती स्वामी सेवा ऐसी पाहुनी तात्याशी विचार पडला मानसी या नगरातून स्वामीसे कैसे नेऊ आपण पर्यंतांती परमेश्वर प्रयत्न करा कार्य होय सत्वर लढवणी युक्ती थोर कार्य आपण साधावे करूनी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने दिदेली भूसाल दाने याचक धन्य तृप्त केले स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती जेने सेवेकरी असंतुष्ट होती ऐसे करिता सर्वदा ऐशी आणि काही न झाले केले तितके व्यर्थ केले तात्या मिने खिन्न झाले विचार पडला तयासी मग लढविली एक युक्ती एकांती गाठवणी चोळपाप्रती त्याज लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हार राव आदरे इनाम देतील तुम्हासे द्रवेन सर्व वशा चोळपासी लागली अशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा भवसाल चोळपाने कर जोडणी विनंती केली मधुर वचनी कृपाळू होऊनी समर्थ असी बडोद्या बडोद्या माझी चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला भूतधन आपुलेही योग्य सन्मान तेथे आज आता होईल ऐसे एकुनिया वचन समर्थासी हास्य करून उत्तर चोळपा लागून काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणूनी चलावे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा ऐकत भावी भक्त पंचोदो पंचमोध्याय गोड हा श्री रस्तु शुभम भवतु। अध्याय सहावा श्री गणेशाय नमः। धरणी शिशुचा हात अक्षरे पंडित लिहवीत तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थवद भीती मागील अध्यायाच्या अंती चोळपा विनती स्वामी विनवी स्वामी प्रति कृपा करुणी मजवर्ती बडोद्या माझी चलावे भाषण ऐसे एकोणी समर्थ बोलती हासुनी मल्हारावाची या मनी आम्हाविषयी भाव नसे म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्यामिनी चिंतावला आपण आलोज्या कार्याला तेन जाय सिद्धीस परी पाहावा यत्न करूनी ऐसे विचार केला म्हणी मग काय केले तर त्यांनी अनुष्ठान आरंभिले भक्ती के नाही अंतरी दांभिक साधनाते करी तयाचे स्वामी नरहरी प्रसन्न कसे होतील मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बसविले गुरुचरित्र आरंभिले वावयासी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थता त्या झाला व्यग्र चित्त काही उपाय सूचना आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सगळे जनाशी तोंड कैसे दाखवावे ऐसे उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजना न्यावे पळवणं येतीसी असो कोणी एके दिवशी साधुनी योग्य समयासी मेण्यात घालूनी स्वामीसी तातासाहेब निघाले कडप गावाचा मार्ग धरीला अर्धमार्गी मेना आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली मेनातूनही उतरले मार्गुनी अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाडा जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंट तर टेकिली हात तात्यांनी मग अपयशाते घेऊन बडोद्याशी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय परिमल्ला रावण नृपती प्रयत्न आरंभित पुढे ती सर्व त्रासी विचारती कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठे उमराव यशवंतता यांचे नाव नृपकार्याची धरुणी हवा आपण पुढे झाला तो येऊनी अक्कलकोटी घेतील समर्थाची भेटी वस्त्रालंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत ती पाहुनी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंत पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले
अरे बेडी आनोनी सत्वर ठोका यांचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडचे पाने लटालटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासे सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्याशी सोडूनी साहेब विषप्रयोग केला मल्हार रावावरी आळा आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले हातीपायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीला दाविलेली ख्याती झाली सर्वत्र इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गोड हा इति श्री स्वामी चरित्र सारामृत षष्ठोध्याय समाप्त शुभम भवतु अध्याय सात्वा श्री गणेशाय नमः जय जय जी निर्गुणा जय जय जी सनातना जय जय अघहरणा लोकापाला सर्वेशा अक्कलकोटी मालजी नृपती समर्थ चरणी जयाची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करती जाणूनी येते परब्रह्म वेदांत आवडे तयाशी श्रवण करती दिवसनिशी हिरळी करा अधिक शास्त्राशी वेतने देऊनी ठेविले त्या समय मुंबापरे विष्णू हुआ ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोकोपदेशी त्यासी आणावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपापोटी भूत करुणी खटपटी बुवासी शेवटी आणिले रात्रंदिन नृप मंदिरे वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती येणे अंतरी नृपती बहु सुखावे ख्याती वाढली लोकात स्तुती करीती जनसमस्त सदा चर्चा वेद वेदांत राजग्रही होत असे एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येते श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते त्यावेळी पहावयाच्या येतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांताविषयी काढून प्रश्न करीती स्वामीसी ब्रह्मपद तदकार काय केल्याने होय निर्धार ऐसे एकोणी सत्वर येती राजा हसले मुखे काही न बोलती वारंवार हास करीती पाहुणी ऐशी विचित्रवर्ती बुवा म्हणती काय म्हणी हा तो वेडा संन्यासी भुरळ पडली लोकासी लागले व्यर्थ व्यभक्तीची याने ढोंग माजविले तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोकां बोलती हस्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुणी तुमचे अज्ञान त्यांचे वाढले ढोगपूर्ण वेदशास्त्र शास्त्राधिक ज्ञान या ती काही असे ना ऐसे ब्रह्मचारी बोलोनी पातले आपल्या स्वस्थानी विकल्प पातला म्हणी स्वामीसी तुच्छ मानिती नित्य नेमसारोण ब्रह्मचारी करती शयन जवळी पारशी दोघे जण तेही निर्दिष्ट झाले निद्रा लागली बुवासी लोटलिया काही निशी एक स्वप्न तयाशी चमत्कारिक पडले से आपल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एक दंश आपना करीत असे ऐसे पाहुणी ब्रह्मचारी खडबडोनी उठली लोकरी बोबडी पडली वैखरी शब्द एकन बोलवे जवळी होते जे पारशी जागृती आली तयासी त्यांनी धरुणी बुवासी सावध केले त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगिती समस्त म्हणती यात काय अर्थ ऐसे स्वप्ने केक पडती असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी पुस्ता मागील प्रश्नासी खदा खदा स्वामी हसले मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे जरी स्वप्नी देखोनी वृच्चिकासी काय म्हणोनी भ्यालासी जरी वृथा भय मानितोसी मग ब्रह्मपद जाणीसी कैसे ब्रह्मपद तदकार होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट आता नयाची बुवा प्रती पटली खून धरली तत्काळ स्वामीचरण प्रेमाश्रूनी भरले नयन कंठ झाला सगतीत तया समयापासूनही भक्ती जडली स्वामीचरण अहंकार गेला गळूनी ब्रह्मपद योग्य झाले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत सदा परिसोत भाविक भक्त सप्तमोध्याय गोड हा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी चर समर्थ चरणार्पण नमस्तु अध्याय आठवा श्री गणेशाय नमः जय जय जी सुखधामा जय जय जी परब्रह्मा जय जय भक्त भक्तजन विश्वात्मा अनंत वेशा अनंता राजनिजाम सरकार त्याचे पदरी दप्तरदार राजे रायभायधर शंकर राव नामक सहा लक्षाची जहागीर तया प्रति सकल सुखे अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही कमती असेना परिपूर्व कर्मघाद तया लागला ब्रह्मसंबंध उपाय केले नानाविध परिबांधा न सोडी संबंध बांधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन गेले शरीर सुखोन गोडन लागे अन्न पाणी नावडे भोगविलास सुखोप भोग कैसा त्याचा निद्रा नयेची रात्रंदिन चिंता नले पोळले केली कित्येक अनुष्ठाने तैसीचे ब्राह्मण संतपणे भौसाल दिदली दाने आरोग्य व्हावे म्हणून विटले संसार सौख्याची त्रासली या भव यात्रेसी कृष्णवर्ण आला शरीरासी रात्रंदिन चेन नसे कोणालागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधीपासून ऐसे कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊनी अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली भाऊ असं ऐसे लोटले तीन मास एक रात्री सयास स्वप्ने दृष्टांत झाला अक्कलकोटी जावे तो तेथे करावी स्वामी सेवा येती भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी तरी तेतीच राहिले आणखीन अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयाशी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्या हे जाणून ही तो गोष्टी मानसी विचारूनी शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित तया नगरीचा नरणारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती कित्येक प्रथासनाने करुणी पूजा द्रव घेऊनी अर्पाव्या समर्थ चरणी जाती अति त्वरेने इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोडहा श्री स्वामी चरणार विरदार्पण मस्तु
इति श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टमोध्याय श्रीरस्तु अध्याय नववा श्री गणेशाय नमः। घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती, ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती, दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरुणी चित्ती, बहुत लोकदर्शना येती, अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती घेऊनी धावनी यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली। असो ऐशा नगरात शंकर राव प्रवेशत आनंदमय झाले, चित्त समाधान वाटले। जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सेवा सकळी तिच्या हस्ते होत असे। व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी, तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईल। बाईसी द्रव्य लोभ पूर्ण आनंदले तियेचे मन म्हणे, मी इतुके करीन 2000 रुपये द्याल की ते म्हणती बाईसी, इतके कार्य जरी करीसी तरी 10000 रुपये असी देईल सत्यवचन। हे बाई विस्मित झाली, अंतरिती म्हणे, हे सत्य जरी तरी उदक घेऊनी करी संकल्प आता सोडावा। शंकर राव तैसे करीती, बाई आनंदिली चित्ती म्हणे, मी प्रार्थुनिया स्वामी प्रति कार्य आपुले करीन। बाई स्वामीची बोले वचन, हे ग्रस्त थोर कुलीन परी पूर्वक्रमे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो, तरी आता कृपा करून मुक्त करून मुक्त करावे व्याधीपासून। ऐसे एकता वरदाने समर्थ तेथून उठली यवन स्मशान भूमीत आले, येते राजत्वरित एका नूतन ख्याचेत निजले छाटी टाकूनी सेवकरी शंकर करावासी म्हणती, लीला करुणी ऐसी चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा। शंकर रावे त्या दिवशी खाना दिदला फकीरासी आणि शेख नूर दर्ग्यासी एक कफनी चढविले। मग काही दिवस लोटत स्वामी राजे अज्ञापित बारीक वाटोनी निंब पत्र 10 मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध, तेने जाईल ब्रह्मसंबंध झाल्या स्वामी राजवैद्य। वाधी पळे आपणची प्रकृती साराम पडला, राव गेले स्वनगराला काही मास लोटता आता याला ब्रह्मसंबंधे सोडले। मग पुन्हा आनंदेशी दर्शन आले अक्कलकोटासी, घेऊ स्वामी दर्शनाशी आनंदित झाले म्हणती। व्याधी गेल्यानंतर रुपये देईल 6000 ऐसा केला निर्धार त्यांचे काय करावे। महाराज अज्ञापित गावाबाहेर आले, आहे मारुती तेथे चुनेगची निश्चित मठ तुम्ही बांधावा, एशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी, ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करीताती सर्वानुमते तेथीच मठ बांधिला। सुनेगची किती कीर्ती शंकररावाची अजाराम राहिली। इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमंत सदा परिसोत भाविक भक्त नमो अध्याय गोडा हा श्री स्वामी चरणा राजार्पण नमस्तु शुभम भवतो श्रीरस्तु अध्याय धावा श्री गणेशाय नमः। गाठी होती पूर्व पुण्य म्हणून पावलं नरजन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा, ऐसे मनी करुणी विचार आरंभिले। स्वामी चरित्र ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै हावरे नामक ग्रामी यजुर्वेदी ग्रस्थाश्रमी बाळपणामी द्विज कोणी राहत होते आनंदे, संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतया प्रती सावकारी सराफी करीती, जनी वागती प्रतिष्ठित 30 वर्षाचे वय झाले, संसारात उभगले सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयाची जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणा प्रति कोठे आता भेटले, पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरवणी अपना पुढे येती पाहुनी, या स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस, तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार, मायापश दृढतरळ विवेक शस्त्रे तोडावे, सोलापुरे काम हम्मासी ऐसी सांगूनी सर्व त्रासी निघाले, सद्गुरु शोधासी घरदार सोडिले, मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आली फिरत फिरत, तेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले, मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मक्रमी सदारत, ईश्वर भक्त तैसाची परितया नाही संतती म्हणून उद्विग्न चित्ती, मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरोनी, द्वादश वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वर देते तयासी, तुझी भक्ती पाहून संतुष्ट माझे झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होईल भरवसा पूर्ण असावा, एकून या वरासी आनंदले मानसी, वार्ता सांगता कांतेसी ती ही चित्ती तोषली, 9 मास भरता पूर्ण कांता परसरली पुत्ररत्न, मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले येताविधी, चिदंबर नामभिधान ठेविले तया लागून, शुक्लपक्षी शशिश्यामान बाळ वाढू लागले, पुढे केले मौजीबोधन वेदशास्त्री झाले निघून, निघूट शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले, एकदा यजमानाच्या घरी व्रत होते गजगोरी, चिदंबर तया अवसरी पूजेलागी आणिले, प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणिता गजाची प्राण येऊ तत्वता चालू लागला, हे पाहता विस्मित झाले यजमान, ऐशे लीला अपार दाखविली चिदंबर, प्रत्यक्ष जेका शंकर जगदुधार अवतारले, असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळवणी द्रव्य बहुत खर्चिले, तया समय एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी, तूप गेले सर्वणी दक्षिताची समजले, जले भरले होते घट तयासी लाविला अमृत हस्त, ते घ्रत झाले समस्त आश्चर्य करती सर्वजण, तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी, एके समयी ते सहजी दर्शनाती पातले, अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य रहित, त्यामुळे जन झाले त्रस्त, दादा त्यांची लागेना तयानी, हे एकोन मुरगोडी आले धावन म्हणती दीक्षितासी सांगून, दादा आपली लावावी रावबाजीची वृत्तांत, करुणोपकरणी झाला श्रुत म्हणती, जे सांगतील दीक्षित
ते मान्य करवेना मग दीक्षिताशी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला पर आपण आम्हाला त्वरित निरोप द्यायचे ऐसे सांगता दीक्षिताप्रती त्यावेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती, त्वरित मांगसी निरोप, कोपला तुझवरी ईश्वर जाईल, राज्यलक्ष्मी सर्व वचनी ठेवूनी निर्धार निरोप तुझला दिला, असे सिद्धिवाक्य सत्य आले, रावबाजीचे राज्य गेले, ब्रह्मावर्ती राहिले, परतंत्र जन्मवरी एके समय अक्कलकोटी दीक्षिताच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी येती आम्ही त्याते जाणतो, यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी, तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती, महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पव्रत मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाऊनी येते थे एकीला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणाथ येतृपे प्रकटले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसुत प्रेमळ भक्त दशमोध्याय गोडहा श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु अध्याय क्रवा श्री गणेशाय नमः। मागील अध्याय वर्णिले बाळप्पा मुरगुडी आले पुण्यस्थानी राहिले तीन रात्री आनंदे तेथे कळाला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात येतृपे श्रीदत्त वास्तव सांप्रत करीत आती परिमुड मुरगुडीचे पिपर बाळप्पाशी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातरी तेथे आपण जाऊनी बसाव्यो अनुष्ठाने श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे मानवला विचार तयासी विचार निघाले तेथून सत्वर जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते बाळप्पा तेथे पाहा पातले स्थान पाहुनी आनंदिले नरसिंह सरस्वती पावले प्रेम भावे वंदिली प्रातःकाळी उठोनी संगमावरी स्नान करुनी जप ध्यान आठपोनी मागुनी येती मागुती येती गावात सेवकऱ्याबरोबरी मागुनी या मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते मध्यान्ह स्नान करुनी पुन्हा बसती जप ध्यानी असता जाता वासर रमणी संध्या स्नान करावे करून या सध्यावदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते सद्गुरु प्राप्ता करिता सोडणी ग्रहसूत कांता शीतोष्णाची परवा न करता आनंदव्रती राहती शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयाचे मानस कदान उदासन होयची अय्या रामसेवेकरी राहत होते गाणगापुरी त्यांनी देखुनी ऐसेपरी बाळप्पासी बोलती तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सदनी जे जे पडेल तुम्हास कमी तेथे आम्ही पूर्वजी बाळप्पासी मानवले दोन दिवस तैसे गेले पोट भरुणी जेविले परिसंकोच मानसी जाणे सोडिले त्याचे घरी मागुनिया मधुकरी जाऊनिया संगमावरी झोळी उदकी बुडवावी आणूनिया बाहेरीत बैसोनी तिथे शिळेवरी मग खाव्या भाकरी ऐसे नियम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृष्ण निशिदिनी चिंता चिंतास सद्गुरु प्राप्तीशी लागली हीन आपले प्राक्तन भोग भोगवी दारुण पाहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेसी एक मास होता निश्चिती स्वप्नी तिने येती मूर्ती येऊनिया दर्शन येती बाळप्पा चित्ती सुखावे 15 दिवस गेल्यावर निर्दिष्ट असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्न भितारी येऊन या आज्ञापी अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे आनानत तेथे जाऊनी त्वरित कार्य इच्छित सांधावे आपण केले अनुष्ठान परिते न झाले पूर्ण आणखीन काही दिन क्रम आपुला चालवाव मग कोणी एके दिवशी पाळप्पा आले संगमासी वृक्षतळ ठेवणी वस्त्रासी गेले स्नान करावयासी परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलिता खालून वृक्षिक एक निघाला त्यासी त्यांनी न मारले नित्य कर्म आटोपिले ग्रामा माझी परत आले गेले भिक्षेकारणे त्या दिवशी ग्रामा भितारे पक्वान मिळाले घरोघरी बाळप्पा तोशले अंतरी उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकून मानिला मार्गावरी जाहले चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिले जेथे नरसिंह सरस्वती येती रूपे वास करीत तेथे सर्व सुख्य नांदती आनंद भरला सर्वत्र तया दे क्षेत्रीचे महिमान केवी वरुणमी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत श्रोते सदा परिसोत एकादशोध्याय गोड हा श्री रस्तु शुभम भवतु अध्याय 12 श्री गणेशाय नमः। करावया उज्जगदुधार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरित असे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त येतृपे प्रगट होत त्याची समर्थ श्री स्वामी गता अध्यायाच्या अंती बाळप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुनी दृष्टी आनंद पोटी नचमावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा झाली बहुत गर्दी झाली श्रीजवळी दर्शन इच्छा उत्कट चित्ती खडीसागर घेऊनी हाती गर्दी माझी प्रवेश करीत स्वामी सानिध्य पातले अजनुभाऊ स्वासवदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाचे धावन धडचरण धरियेले येऊन या भानावरती श्रीचरणाची सोडली मिठी ब्रह्मानंदन मायपोटी स्तोत्र ओठी गातसे श्री स्वामी समर्थ त्यावेळी पडले होते पुतळी उठून या काय केले लिला एक विचित्र सर्व वृक्षाशी अलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले त्या सवे एक जहागीरदार ते होते बिरडावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊ स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून तयासी बाळप्पा तेव्हा चालले या समयी श्री समर्थ असता नृपमंदिरात राजेंदेवाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय मार्गावरूनही परतले सत्वर बिरडावरी आले तेथे नैवेद्यार्पण केले मग सारेले भोजन नित्य प्रातःकाळी उठून षटकर्माते आचरण घेऊन स्वामी दर्शन जपालागी बसले श्री शंकर उपासे देवत त्यांचे करावे पूजन नित्य मध्यान्हही येता आदित्य जपानुष्ठा अटपावे
करी झोळी घेऊनी श्री स्वामी जवळी घेऊनी मस्तक ठेवणी चरणी जावे भिक्षेकारणे मागून या मधुकरी मग या बिरडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावी स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐसे प्रकारे करून अक्कलकोटी राहिले चोळपा आदि करून सेवेकरी भूतजन त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी तयाशी अशी बाई आज्ञा करी यायशी आपणही श्री सेवेशी करीत जावे आनंदे भूतजन सेवेकरी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिच्या घरी व्यवस्थेचा होता पै या कारणे अपसात भांडणे होती सदोदित स्वामी सेवेसी तेथे अव्यवस्था होत असे हे बाळपाशी पाहून नाना युक्तियोजना मोडिले टाकिले भांडण एक चित्त सर्व केले बाळपाशी प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रति दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करती आनंदे ऐसे लोटला काही दिवस बाळपाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैन क्षणभरी भोगभोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलन विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळपाशी यावे मरण विष दिले कानोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी भावी लिखित विधीसे प्रत्येक सोमवारी तयानी महादेवाची पूजा करून माग मग यावे परतोनी स्वामी सेवेकारणे हे पाहुनी एके दिवशी बाई विनवी समर्थासी आपण सांगुनी बाळपाशी शंकर पूजनी वरजावे ऐशी आज्ञा तयाप्रती एके दिवशी समर्थ करीती परी बाळपाची चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करून करणे उचित न करावे ह्याची सत्य यापरी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहता बाळप्पा एक चिठ्ठी तयातून उचलूनी पाहता वाचून न करावेची पूजन ती माझी लिहिले असे तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद भट्टजीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलली समर्थ बाळपाशी दारापुत्र सोडून यायशी आपण तेथे राहिला आपण आल्यापासूनही आमचे होते नुकसान ऐसे बोले वच एकोन बाळपा मनी खिन्न झाला स्वामींनी माझा आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्तियोजन योजावी आज्ञा होईल अशी श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थासी कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा ऐसे एकोनिया समर्थासी हास्यमुखे काय बोले कुलदेवतेच्या दर्शनासी नित्य बाळप्पा येथ करीत असे श्रीपाद म्हणे बाळप्पासी समर्थन येत देती आज्ञासी तरी टाकूनी चिठ्ठी अशी आज्ञा द्यावी आपण त्याचे कपट न जाणूनी अवश्य म्हणे त्याच दिनी दोन चिठ्ठ्या लिहूनी उभयतासी टाकिल्या चिठ्ठी आपल्याकरी भटची उचली सत्वरी येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे स्वामी चरणी धडे भक्ती बाळप्पासी जडली होती कैसे दूरतयाप्रती करीतील येते दयाळ इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसुत द्वादशोध्याय गोडा इति श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज चरणार्पण नमस्तु अध्याय तेरावा श्री गणेशाय नमः शुक्ल पक्षीशा शशिकर वाढे तैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायादी वाढले द्वादश अध्यायाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळपा प्रति कपट युक्तीने फसू पाहती परी झाले व्यर्थची स्वयंपाका दीक करावयाशी लज्जा वाटत असे त्यासी तयाने तयासी एके समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जाशी सानिध्य गुरु ऐसे जाण निरंतरु ऐसे बोलता सद्गुरु बाळपा मनी समजला सेवकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकार बोलवणं करी सर्वाचा अपमान परी बाळपाची पूर्ण विश्वास होता ती परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाची लघुशंका लागता स्वामीशी बाळप्पा ते उठविले ते पासूनी बाळप्पाशी त्रास देता हरदिशी ग्रहाणे सांगता समर्थाशी बाईने शब्द ताडीती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमत ज्याचे घरी येतं तो चोळपा विख्यात स्वामी भक्त झाला एक तत्पर्यंत स्वामी सेवा तो करीत सयाची द्रव्याशा भोवत ऐसे सांप्रत लागली दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थाशी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची या मनात विचार येतात त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे चोळपाजवळी ऐसे एकता त्या ताळी काळी जमादार पाठविला गंगुलाल जमादार चोळपाजवळी ये सत्वर म्हणे द्यावा जी चंद्रहार राणीसाहेब मागती चोळपा बोले तयाती हार तयासी हार नाही आम्हापाशी बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे बोलूनी एकोणी उत्तर गंगुलाल जमादार बाळपाजवळी येऊनी सत्वर हार मागू लागला बाळप्पा बोले उत्तर आपणापाशी चंद्रहार परी चोळपाशी त्यावर सत्ता असे सर्वस्वे ऐसे एकोणी बोलले जमादार पुसे चोळपांकारणे जवाब दिला चोळपाने बाळपा देती तरी घ्यायचे ऐसे भाषण ऐकून जमादार परतो नृप मंदिरी घेऊन वर्तमान सर्व सांगे बाळ चोळपाशी एकोणी कृती राग आला राणीप्रती चंद्राबाईनेही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या कारभार चोळपाचे घरी तो होत जो होता आजवरी तो काढूनही त्यास दुरी करावे राणी म्हणत असे ऐसे एके अवसरी काय झाली नवरपरी बसली समर्थाची सारी भक्तमंडळीत वेष्टीत एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी तयासी करून या झोळी समर्थ करी घेतली अल्लक शब्द उच्चारीला म्हणती भिक्षा द्या आम्हाला
आला त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले, झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे, जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली, कोणी एक कोणी दोन रुपये टाकती नानोन, न लागता एक क्षण शंभरावर गंती झाली, झोळी चोळपा ते देऊन समर्थ बोलले काय वचन, झोळपा चोळपा तुझे फिटले रीन, स्वस्त आता असावे पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी, परिण झाले मानसी श्रीचरणी अंतरले, चोळपाचे दूर केले बाईसी बरे वाटले, ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीता ती, कोणे एके अवसारी सुंदरबाई बाळपावरी रागोतरी रागोनिया दृष्टतरी दाडण करी भाऊसाल, एके एकोणी बाळप्पासी दुःख झाले मानसी, सोडून स्वामी सगळ चरणाशी म्हणती जावे जावे येथोनी, आज्ञा समर्थासी घेऊनी म्हणती जावे येथोनी, याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले, तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ, बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे, बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले, सेवेकऱ्याने तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपण मिळेना कोठे मांडावे, आसन विचार पडला त्या लागून, तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाशी देखिले, श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर, तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडले, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत, हिशोब ठेवीत जपाचा काढून दिले बाळप्पाशी, आनंद झाला बाईसी, गर्वभरे ती कोणाशी मना मानी नाशी झाली, सुंदराबाईसी करावे दूर समर्थाचा झाला विचार, त्याप्रमाणे चमत्कार करून या दावीती परी राणीची प्रीती बाईवरी भूत होती, या करणे कोणाप्रती धैर्य काही होईना, अक्कलकोटी त्या अवसारी माधवराव बर्वे कारभारी तयासी हुकुम झाला सत्वरी, बाईसी दुरी करावे परी राणीसी भिवनी, तैसे न केले तयासी समर्थ दर्शनासी, एके दिनी कारभारी पातले तयासी बोलती समर्थ, कैसा करिता कारभार ऐसे एकुली उत्तर बर्वे म्हणी समजले, मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदाराशी कैद करून या बाईसी आणावे म्हणती, त्या सत्वर फौजदाराशी समर्थ काही एक ना बोलत, कारकिर्दीचा अंत हा ऐसा झाला बाईच्या, स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नरपण आहे, मग सेवा करावयाशी घेऊन गेले बाळप्पासी, म्हणून देव तुम्हासी पगार सरकारातून, बाळप्पा बोलले तयांचे द्रवेशा नाही आम्हासी, आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की, बाळप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्तास सांगून करविले श्रीचे उद्यापन, हिशोब जपाचा घेतला बाळप्पासी चाकरीत, एक तपक सरसरी केली उत्तम प्रकारे समर्थाते प्रिय झाले, धड निश्चय आणि भक्ती तैसे सद्गुरुचरणी आसक्ती, तेने येत मोक्ष हाती, अन्य साधने व्यर्थची उगीच करती दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपा न करती सद्भावी दे नमस्कार करती, त्यावेळी होती कृपाळू अक्कलकोट निवासीया, जय जयाजी स्वामी राया, रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत भावी परिसोत त्रयोदशोध्याय गोड हा, इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्याय श्री स्वामी चरणार्पणमस्तु, शुभम भवतु, अध्याय 14 श्री गणेशाय नमः, जय जय जी करुणा घना, जय जय जी अगशमना, जय जय जी परम पावना, दीनबंधू जगद्गुरु, प्रातःकाळी उठन आधी करावे नामस्मरण, अंतरी घ्यावे स्वामीचरण, शुद्ध मन शुद्धदक मन करावे प्रातःकर्मे आठपणी, मग बसावे आसनी भक्ती करा धरुणी स्वामीचरणी, पूजन करावे विधियुक्त एकाग्र करुणी, मन घालावे शुद्धदक स्नान, सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावे, धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे, नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामीच्या षोडशोपचारी पूजन करावे, सद्भावे करून धूप दीपातीन अर्पून नमस्कार करावा, मग करावी प्रार्थना, जय 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 घरणा परात्परा केवल सदना ब्रह्मानंद इतिवर्या, जय जय जी पुराणपुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंद जगद्गुरु सुखाधवानी सर सर्व साक्षीकरणालय भक्तजन तारया अनंत रूपे नटलासी, तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन, तुच वसुंधरा पूर्ण चंद्रसूर तुच पे, तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टाधिक पालती समग्र, तुच रूपे नटलासी करता आणि करविता, तुझ हवी आणि होता दाता आणि देविता, तू समर्था निचय जंगमानी स्थिर, तुच अपिगले समग्र, तुझला दे धीमराग कोठनेसे पाहता, असुनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान तुझे एक विश्वेशा, वेदांत ही तर्कशास्त्रे शास्त्रांचे नावरे, विष्णू शंकर एक सरे कोणती झाले सर्वही, मी केवळ अल्पमती करू किंवा आपली स्थिती सहस्त्रमुखी निश्चिती, शिनला ख्यातीवर्णिता दृढ ठेवली चढी माता, रक्षेमजेसी समर्था कृपाकटाक्षा दीनानाथा, दासाकडे पाहावे आता इतुकी प्रार्थना, अनाविजी आपल्या मना कृपा समुद्र यामिना, आश्रय देजे सदैव पाप ताप दैन्य सर्व जाऊन निरसन, इहे लोके सोके देऊन परलोक साधन करवावे, दुसरा हव सागर याची पहिले तीर तन्मान तरणी संचार प्राप्त हो मजलाते, आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बांध तुझ्या कृपे, किती वृणू आपली गुण देवे मजे सुख साधन, अज्ञार्थी निरसन ज्ञाना कधे प्रकटे पे, शांती मिनी सदा अवस वृत्तभिमान नसो सदा समाधान अवस तुझ्या कृपेने अंतरी, भय दुःखी नसो तुझ्या भजन चित्त अवस वृत्ताविषयांची नसो वासना मनाते, सदा साधू समागम तुझे भजन उत्तम, तेने हो हा सुगम दुर्गम सो भोपंत, व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चिंता, अंगिनी सत्यता सप्तविजय सर्वदा, आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्ग अवलंबन, इतकी दयावरदान कृपा करणी समर्था, असून या संसारात प्राशांत नामाप्त प्रपंचाने परमार्थ तेने सुगमज लागी, ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था, संतोषनी तत्वतावर प्रसाद देतील
तिल गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे। स्वामी पूजन प्रदर्श समय होता जाणून उपोषण सोडावे। श्री स्वामी समर्थ ऐसा षंडाक्षरी मंत्र प्रीतिने जपावा अहोरात्र। तेने सर्वार्थ पावी जे प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था। स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील कैसे करावी। स्वामी भक्ती हे नेने मी मंदमती परी असता शुद्ध चित्ती त्याची भक्ती श्रेष्ठ पै आम्ही आहो स्वामी भक्त मिरू नये लोकात ज्याची भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाती। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा एकोत भावी भक्त चतुर्थोशोध्याय गोढहा श्रीरस्तु शुभम भवतु। अध्याय 15 श्री गणेशाय नमः। अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येते हता पाप ताप देणे वर्ता तेथे काही न उरेची सर्व कामना पूर्वन अंती दाविली सुरभुवन जे नरन करीती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळवेळे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामावासी जन समस्त वेडा म्हणती तयाशी शीतोक्षणाची भीती ऐसेची ज्यांची या चित्ती सदा अरण्यात वस्ती एकांतस्थळी समर्थ परमेश्वर रूप येते ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करीती स्वामी भक्ती जन हस्ती तयाचे त्यावेळी मंगळवेड्यात बसप्पा तेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दिन स्थिती तयाची तो एके दिनी फिरत फिरत सहजवना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबरे ती राजप कंठ कशा करून तियेवर केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण घाली तसे अष्टभावे दाटोनी माता ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्षावे करोनी दासाकडे पाहावे स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून या स्थविता झाला बहुत प्रकारे पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी तोषली येती वरद हस्त ठेवी ती तत्काळ मस्तकी तयाचे बसप्पाचे श्रीचरण मन जडले ते पासून राहू लागला निशिदिनी स्वामी सानिध्य आनंदे मग बसप्पासी कांता ऐकून या ऐशी व्रता करीत असे आकांत म्हणे घर बुडाले बसप्पा येता ग्रहासी दृष्टोत्तरे बोले त्यासी म्हणे सोडूनी संसारासी वेड काय लागले परी बसप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनपवादानं भीत नसे चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे घोर तम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठोनी चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोरारण्यात क्रूर शपदे ओरडती परी बसप्पाची चित्ती न वाटे काही भीती समयचरणी जडली वृत्ती देवान नसे सीतो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्याक व्याल भूभ्याग व्यापला सकळ तेजे अग्निसमान पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावरी आला अपरिमित देखिला सर्पसमूमय चोहीकडे वृक्षशाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहता तो दिसत सर्पमय पाहून या ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयाची मधुरोक्तरी समर्थ काय बोलले भिऊ नको या समय जितके पाहिजे तितके घेई न करी अनुमान काही देव तुझे उदले ऐसे बोलिता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊनी अंगवस्त्र टाकिता एका सर्पावरी गुंडळून या सर्पा त्वरित सत्पर उचलूनी घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून या निघाले तेथून या परतले सत्वर ग्रामा माझी आले बसप्पा सहित बसले समर्था एका देऊळे तेथे आपुले अंगवस्त्र बसप्पा सोडणी पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखूनी चकित झाला अंतकरणी माता ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नैनी वाहती त्यासी बोलती येतीश्वर घरी जावे त्वा सत्वर सुखे करावा संसारा दारा पुत्र पोषिंजे असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिवस श्री स्वामी समर्थ मंत्र जपी अत्यंतरे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भाविक परिसोत पंचदशोध्याय गोढहा श्री स्वामी चरणार्पण मस्तु श्रीरस्तु शुभम भवतु। अध्याय 16 श्री गणेशाय नमः। भक्तजन तारणार्थ यती रूपे श्री दत्त भूरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत एकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते आनंदत निर्वाह करीत नोकरीने कोकणाप्रती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयाती ते खोत त्या गावचे होते संपन्नपूर्वीचे त्यात गावी तयाचे माता बंधू राहती मुंबई तयाचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी एके समी पंडिता अन्नी स्वामी कीर्ती एकिलिकानी तेव्हा भावधरुणी म्हणी नवस केला स्वामी ते जरी 8 दिवसात मी खर्चमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईल हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अपूचा व्यापार करिता त्यात आपण नुकसान हे सत्य येईल असे वाटले त्यांनी काढली एक युक्ती बोलावणी पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावे असे द्रव्य नाही आम्हापाशी फिर्याद होता अभृसी बट्टा लागेला आमच्या तेव्हा पंडित बोलले मला ही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असे ना तुम्ही व्हाव्या कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होनी मी मालक लिहून देतो पेढेवरी अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगाव्या पंडिताला मारवाडी आला आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रंत काळीवास करीत त्याचीच कृपाही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थ असे दर्शन येत पूजन करीत भक्तीने तेव्हा समर्थ तयासी शिवराम मारुती ऐसी नामी दिदली त्रिवर्गासी अनेक मंत्र दिदले पंडिता राम म्हटले गजानन शिवनाम दिदले मारुती हरिभावास म्हटले
तिघे गेले एक रूप मग समर्था त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघासी तीन श्लोक दिलेले मंत्र म्हणून ते एका श्लोक गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे तेव्हा तयाच्या आनंदात ते पारावरण असे दुसरा मंत्र गजानाला त्यावेळी श्रीने दिदला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला भाऊ सळ श्लोक आकाशपतितम त्योय यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केले पावन तया ते श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवहा 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहुनी त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्थासे ऐसा प्रश्न ऐकूनही समर्थ बोले त्या लागूनी त्यांच्या पादुका बनवणी येथे अनाव्या सत्वर काही दिवस गेल्यावरही त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुनी जोडल्याकरी आज्ञा मागसी जावया आज्ञा मिळता तयासी आनंदले झाले मुंबईसी हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सखा दिदल्या नाही कोणा ते हरिभाऊ एके दिनी समर्था सानिध्य घेऊनी दर्शन घेत घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले तो समर्थ तयाप्रती घेऊन या मांडीवरती वरद हस्त सत्वरगती मस्तकी त्यांचे ठेविला म्हणती तू माझा सुतव झालीसी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी मग छाटी कफनी झोळी समर्थ तया दिदली ती घेऊनी तयावेळी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी म्हणती जाऊ का सागर तिरी किल्ला बांधूनी राहावे जाऊनी आता सत्वर लुटवली आपला संसार लोभ मोहन मात्र चित्ती तुवा न धरावा आज्ञा ऐकूनी ऐशी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईशी साधू वेष घेऊनी वैसे हरिभाऊनी काय केले ब्रह्मनासी बोलावले संकल्प करूनी ठेवले तुळसीपत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता ती करी बहुता कांता घेर उरबडवूनी विनविते जोडोनी कर आज्ञापी स्वस्त करा अंतर आपला हा विचार सोडून देवा प्राणप्रिया देशी तियेची उत्तरे एकोनिया स्वामी कुमारे समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तिही लुटविते समग्र तिचे दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थे स्वामी स्वतःचे दिदले होते त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या कामाठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिबाहू होऊनी गोसावी मठा माझी राहिले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंथ सदा भाविक भक्त परिसुत षष्ठोधो अध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतो अध्याय 17 श्री गणेशाय नमः मागील अध्याय कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिली समर्थांचा स्वामी नामाचे भजन त्यांची चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सुतनेनी तर स्वामी सुताची जननी काकुबाई नामे करुणी तिने व्रत ऐकून दुःख केले निवार निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण तेजे लागी सावरुणी धरिले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगूनी त्यासी पिशाच बांधा झाली किंवा कोणी करणे केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणूनी त्यासमयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर त्याशी देव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करूनी पोटी दर्शन आल्या उठावटी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासूनही सर्वही ऐकून या देव मामलेदार हसूनी देती उत्तर त्यासी पिशाचं लागले थोर माझेही दूर नव्हेची ऐसे उत्तर ऐकूनही दुःखित झाली अंतकरणे मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे झाले मठ होता कामाठीपुरात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तीने तारा नामे त्यांची कांता तीही त्रास देती स्वामी सुतात परी त्याच्या चित्ता दुःख खेदन असेसी प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीत स्वामी जयंती केलीसी कोणी एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आलेस मुंबईसी त्यांनी एकले वर्तमान पाहुनी स्वामी स्वतःप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंद चरणवंदिती स्तवन करीती स्वतयाचे स्वामी सुते तयासी लाविलीसी स्वामी भक्तासी धन्य झाले नाना दोषी रंगले भजनी समर्थाच्या पुढे जोशी बुवांनी स्वामीशी पत्रिका करूनी ती अर्पाव्यास श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदिली समर्थे त्यासी आज्ञा केली नगरा वाजविता म्हणून नगरा वाजविता जोशी हसूवाले समर्थासी पाहून या स्वभक्तासी परमानंद झाला असो अक्कलकोटाना नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुता आनंदले छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत विजय सिंह नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन्म लाविले भजनास कीर्ती उदय उभारीला मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना
त्यासी समर्थे करिता ज्ञान सुताकडे जावयासी। स्वामी सुतही त्याप्रती मनातील खुण सांगती, एकोणी जन चकित होती वर्णिली ख्याती सुताची। एकदा सहज सुत अक्कलकोटी दर्शना येत, तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे। स्वामी दर्शन घेतल्याविन तोन सेवी उद्दकान, ऐसे दिवस झाले तिन निराहार राहिला। मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन, ते करुणासे भरले पूर्ण। एकले तुन राणीने सेवकासी म्हणे, सत्वरी तुम्ही जाऊनी त्या अवसरी, त्या साधुते मंदिरी प्रार्थनिया आणावे। पाहुनिया समर्थासी उल्हास सुताचे मानसी, धावनिया वेगेसी मिठी चरणी घातली। निज सुताचे पाहुनी आनंदले, समर्थ मनी कर फिरविला मुखावरणी। हस्ती धरुणी उठविले अक्कलकोटी त्या अवसारी, मधुर बहुत होते सेवेकरी। परी समर्थाची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती। स्वामी शेत रात्रंदिन समर्थ पुढे करिता भजन, पायी खडवा घालून प्रेमरंगे नाचती। एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात, स्वामी सुत भजन करीत पायी खडवा घालून एकता एकांत समयी साधोनी। समर्थ सांगती तयाकानी, आम्ही जातो निज धामी, वारसा पुढे चालवावा। स्वामी वचन केवनी एकूनी, स्वामी सुत निशब्द होई कल्पना नस आहे त्यांची। स्वामी विन कैसे जीवन, वारंवार विनवी स्वामीसी, ऐसे न करावे काही मी अजान ले करू तू माझी आई। स्वामी हृदयी धर हृदयासी धरिती हृदयासी, म्हणती आम्ही तव हृदयी वास करू निश्चिती, चिंता न काही करावी असो। मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा। स्वामी वचनी दुखावला, अंतरी भू खिन्न झाला, परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी। त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत, दुःख करी दिवस रात्र, चेन असे क्षणभरी तोच रोग लागला, शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला। अक्कलकोटी समर्थाते स्वामी सुताची जननी, राहत असे त्या स्थानी, तिने व्रतमान ऐकोनी विनवीत समर्थासे। मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी, म्हणती सुताते अवस सत्वरी मज सानिधेयक आणावे। परिसुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी, विरह दुःख त्याचे पोटी, रात्रंदिन सलतसे। मग सांगती समर्थ त्यासी घालूनी पेटीत घेऊन यावे त्वरित, कोणीतरी जाऊनी। तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही, दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला। शेवटी बोलले समर्थ, आता जरी न ए सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेवीला ती उडवूजी। याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता, परी तो न आला अक्कलकोटा, जीवित परवा न केली आजार वाढला विशेष। श्रावण शुद्ध प्रतिप्रदेश प्रतिपदेस केला असे केल्या सवास, सर्व लोक हळहळती। अक्कलकोटे त्या दिवशी समर्थ करीती विचित्र करणी, वैसले स्नान करुणी, परिगंधन लावीती, भोजनाते न उठती, धरणावरी धरणीवरी अंग टाकती, कोणासंगे न बोलती, रुदन करीती क्षणोक्षण। इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार, श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला। मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापर, तेथे समजला समाचार। परत आपावला आत्मज निज पुत्र मरणवार्ता, ऐकुनी करिता आकांता तो दुःखद समयवर्णिता, दुःख करीत होतसे ऐसो। मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही, परतोनी आला पाही, बोलला काय समर्थाते। सुत आपुला भक्त असून अकाली पावला का मरण, मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे। समर्थ बोलले तियसी, उल्ल गेले आमच्या यज्ञसी, संधी सापडली काळासी, ओढूनी बळेसी मग नेला। धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भवे दधी, दुस्तुर ख्याती झाली सर्वत्र, कीर्तीस अमर राहिली। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत, भाई भक्त परिसोतो सप्तो शोधो अध्याय गोडहा। श्री भगवान चरणार्पण मस्तु, श्रीरस्तु शुभम भवतु। अध्याय 18, श्री गणेशाय नमः। स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थाते। तेव्हा बोलले समर्थे, सेवेकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना। जेव्हा ते येईल तुमच्या मनसी, त्या समयी मोरपाखरासे अधिकारणी मुगादिसी, चिंता तुम्ही न करावी। मोर पाखरा खरा समर्थ म्हणती, वेळोवेळा रात्रंदिन तोची चाळा, मोठमोठाने वरडती आमची पाऱ्याची वीट, जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ। काकूबाई बोलेसी लागोनी लपून ठेवली विटेसी, ती दिली पाहिजे अम्मासी, याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना असं स्वामीच्या भ्रांता कोकणात राहत होता। स्वामी सुत मृत्यू पावता, वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान। दादा तयाचे अभिमान, त्यांचे शरीर असमाधान क्रश होत चालला। काकूबाईने तयासी आणविले आपणापासी, एके दिवशी समर्थाशी दादा प्रति दाखविले। समर्थ बोलले बाईशी, चार वेळा झेऊ घाली यासी, आरोग्य होईली बाळपासी, चिंता मानसी करू नको, त्याप्रमाणे बाईकरिता दादाशी झाली आरोग्यता। समर्थाशी कृपा होता रागो कोठे जाईल, केजगाव मोगला इथं, तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधलेला श्रीचा मठ, द्रव्य भौत खर्चिले, श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात। या कारणे अक्कलकोटी येत दर्शन येत समर्थाचे, ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन कराव्यासी, तुम्ही पाठवा दादासी समागमे आमच्या। बाई म्हणे तो अज्ञान, तशात शरीरी असमाधान, त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागी। समर्थ ते व्रत ऐकून म्हणती द्यावे पाठवून, बाळ आहे तरी अज्ञा तरी सांभाळू तयासी। समर्थ पुनश्च बाईसी बोलले, त्यात तुमचे काय गेले आम्हा दिसेल जे भले, तेच आम्ही करू की शेवटी मंडळा सांगती। दादाशी पाठविले केजे प्रति, पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी, पुढे सेवकऱ्या सांगती, त्यासी मुंबईस पाठवती।
ब्रह्मचार्यासी आज्ञा करीती याची स्थापना गादीवरी दादासी करुणी गोसावी मुंबईसी गादी चालवावी स्वामी स्वतःची आस द्यावी कफनी झोळी निशाना ब्रह्मचारी दादासी उपदेश दिवसनिशी गोसावी होऊनी गादीसी चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टीकरिता नकार म्हणून सर्वता न रुचे इच्छिता त्यांची यावरी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करुणी शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोट पाठविले समर्थ ऐसे समयासी आज्ञा केली भुजंगासी घेऊनी माझ्या पादुकासी मस्तकी ठेव दादांच्या मोर्चेला आणूनी सत्वरी धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवे करी करता ती तैसेच श्रीच्या पादुका शिरीट पडता उपरिता झाली त्यांच्या चित्ता हृदयी प्रागटिली ज्ञान सविता अज्ञान केले ते लया ते धनगुरुचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णली वर्णावी असो दादाची पाहुनी वृत्ती काकूबाई तचकली चित्ती म्हणे समर्थे दादा प्रती वेळ खचित लाविले ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता दादाची आशीर ठेविता पादुका काय म्हणू समर्थ बोले तीयसी जे बरे वाटले अम्मासी तेची करूया समयासी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एक एकाशी गोसावी बनवणं टाकीला आपण क मारून इतकेसी पुरे झाले एकुण्या ऐशे व ऐशा वचनाला समर्थासी क्रोध आला घाला म्हणती बाईला केड्या माझी सत्वर काकूबाईने एकांता करून मांडीला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते परी समर्थे त्या समयी लक्ष दिले तिकडे दिले नाही दादासी बनविले गोसावी कफनी झोळी अर्पिले दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी ते पाहुनी काकूबाईसी दुःख झाले अपार समर्थासी हसुवाले अधिकाची कौतुक मांडिले दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी अनुसया तुझी माता तिच्यापाशी भिक्षा मागाता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला ऐसे बाईने पाहून क्रोधाविष्ट अंतकरणी म्हणे तुझी हे करणी लोकापवादा कारणा ऐकोनी मातेची उक्ती दादा तिचं प्रती बोलली एक सुखे तुच्छ रगमती मातेत आजपासूनी पुत्राचे एको वचन उदास झाले चित्त तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापरी स्वामी स्वतःच्या गादीवरी बसूनी संस्था चालविली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसुत अष्टदशोध्याय गोड हा श्रीरस्तु शुभं भवतु अध्याय 19 श्री गणेशाय नमः एकाग्र चित्त चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होत तसे बोलणे असो हे आता वरुणू पुढे स्वामी चरित्र अत्यंतरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नरसिंह सरस्वती देयाची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली कृष्णा तटाकी क्षेत्रे पावित्र ते ती देखिली त्यांनी समस्त नाना योग्यसाभी योग्याभ्यासी बहुत महा साधू देखिले करावे हट्ट योग साधन ऐशी इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरोन शोध करीती गुरुचा जपी तपी संन्यासी असंख्य देखिले नाना तयाचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले पेरी गेले व्यर्थची ऐके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्छा धरणीपोटी आले नरसिंह सरस्वती महिमाश्रीचे एकोणी सन्मुख पाहुनी तयाला आज्ञाचक्र भेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयाचा श्लोक एकोणी एकता तेथून समाधी लागली तयासी त्यांची स्मृतीनं राहिली देहाची ब्रह्मारंधी प्राणवायू आश्चर्य करीती सकळ जन असो झाली या काही वेळा समाधी उतरवणं तत्काळ नरसिंह सरस्वती धावले स्वामी पदापूजावरी मस्तक ठेवले झडकरी सदधित झालेत अंतरी हर्षपोटीनं समावे उठून याकरिता स्तुती धन्य धन्य हे ती मूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोन येती तेथीचे वास्तव करीती सिद्धीस प्रसन्न झाल्याला बहुत धर्मकृते केली दुर्वर कीर्ती गेली काही दिवसही एक वेळा अक्कलकोटे पातले घेतले समर्थाचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनी पाहुनी नरसिंह सरस्वती समर्थे बोलले त्या समयासी लोकी धन्यता पावलासी वार योशिती पाळवणी ती एसी द्यावी सोडूनी तरीच श्रेष्ठत्व पावसी म्हणी मग सहज सुरभवनी अंती जासी सुखाने एकोणी समर्थाची वाणी आश्चर्य वाटले सकल सकला म्हणी नरसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करीता ती परियंतरीची खून येती तत्काळ जाणवणं पाहू लागले अधोवदन शब्द एकनं बोलवे असो तेव्हापासूनही सिद्धी दिदली सोडवणं येऊनी राहिले स्वस्थानी धर्मक्रते बहु केली यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार त्यासी ज्ञानसांचार समर्थ कृपेने झाले वासुदेव फडके ब्राह्मण थोर द्याची प्रसिद्ध सर्वत्र इंग्रजी अंमलाता निवार होऊनी बंड केले त्याने समर्थाचे कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता असे वाटले त्यांची चित्ता दर्शनाते पातला स्वकार्यात चिंतोनी अंतरी खडग दिदले श्रीच्या
कृपा करी मने मजवरी कृपा करी तरी खड़ग हाती घेऊन जाऊनी बसला दूर श्रीनी आणि जाणिले अंतर त्यांचे पाहुणी कर्म घोर राजद्रोही मानसी लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी तरवडाच्या झाडावरी तलवार दिदली टाकोनी कार्य आपणच योजिले ते शेवटासी न जाये भले ऐसे समर्थ दर्शिविले म्हणून दिले खड़ग न करी परी तो अभिमानी पुरुष खड़गत घेऊनी तैसीच आला परत स्वस्थानास झेंडा उभारिला बंडाचा त्यात त्यासी न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी परिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असो स्वामींचे भक्त त्यात भोसले विख्यात राहिली राहती अक्कलकोटात राजश्रीत सरदार मायापाश तोडोनी धड झाले स्वामी चरणी भजन पूजन निषिदिनी करिता ती आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टीशी मृत्यू समय पातला पाहून या विपरीत परी श्रीचरण धरले झडकरी उभा राहिला काळदुरी नवलपरी झाले दीनवदन घेऊनी धड घातली मिठी चरणी त्या त्या करीती विनवनी मरण माझे चुकवावे ते पाहुनी श्री समर्थ कृतयांती कार्य काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे ना सरले पहिले तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्यासी न्यावेत्वा त्वरित स्पर्श या ते करू नको समर्थ ऐसे समर्थ बोलले त्वची नवल वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहुनी आश्चर्य करती धन्यता थोर वर्णे ताती बेला प्रती दिदली मुक्ती मरण चुकवावे तात्या ते ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सारामृत येथे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त 19 अध्याय गोडहा श्रीरस्तु शुभंभवतु 28 श्री गणेशाय नमः जय जय जी करुणा करा जय जय जी अतिवरा भक्तजन सप्ताह संतापहरा सर्वेश्वरा गुरुराया वर्णिता समर्थाचे गुण नाना दोष होती दहन सांगता 49 वक्ता श्रोता दोघेही असो कोणी एके दिवशी इच्छा धरुणी मानसी गृहस्थ एकदर्शनासी समर्थाच्या पातला 19 श्रीची स्तुती माता ठेवल्या चरणावरती तेव्हा समर्थ त्या ते वंदिती हस्यवदनी करुणी फकीराते देई खाना तेने पुरतील सर्व कामना पक्वाने करुणी नाना येथेचे भोजन देईजे ग्रहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने फकीर बोलाविले 5 जेऊ घातले तया ते फकीर तृप्त होईल जाते उत्तिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापीती ग्रहस्थ असते सत्वरक शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोत होती पूर्ण तरी परी त्या ग्रहस्थाचे मन सांशक झाले ते दवा म्हणे येवन येती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ मी उत्तिष्ट येतीमध्ये पावेन कष्ट कळता स्वजन गोष्ट हे आला मनी ऐसा विचारतो समर्थास कळ सत्वर म्हणती ह्या भाविक नर कल्पना चित्ती याची इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट ग्रस्त एक एकोण स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन द्रव्य मिळावया साधन त्याजवळी नसे परी त्यासी देखोन समर्थ म्हणती हे उत्तिष्ट घेतवरी तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्याशी बोलले समर्थ तू मुभापरी जाई त्वरत सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरिला तत्काळ मुंबईस आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समय एके दिवशी ग्रहस्था निघाला फिरावयासी येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाईघाई बाहेर येऊन या पाहीस ग्रस्त पडला दृष्टीशी तिने बोलाविले त्याला आसनावरी बसविल्या 10,000 दिदल्या नोटा आणून सत्वर ग्रस्त मनी आनंदला बाईसी आशीर्वाद दिला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवर सत्वर समर्थाचे वचन सत्य ग्रस्त आली प्रचिती वारंवार स्तुती करीती स्तोत्र गात स्वामीसे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा ऐकोत भाविक भक्त 20 गोडा श्रीरस्तु शुभंभवतु 21 श्री गणेशाय नमः स्वामी चरित्र सारामृत झाले 20 करुणी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामी राज आता कळसाध्याय 21 कृपा करुणी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनात कारणे संपवा तार आता ऐसे एक मना माझी एक येता जड देह त्यागुनी तत्वता गेले स्वस्थानी यतिराजे शके 1800 पूर्ण सवस्त्वर ते बहुधान्य मास चैत्र कृष्ण पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करून एकाग्र निमग्र झाले निजरूपी षड चक्राते भेदोनी ब्रह्मरद्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते दवा जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख आले अंतरी शोक करीती नाना परी तो वर्णीला न जाय अक्कलकोटीचे जन समस्त दुःख करून आक्रदंत तो वृत्तांत वर्णिला ग्रंथ वाढिले समुद्रसा असो स्वामींच्या अनंत लिला जन सन्मार्ग दाविला उद्धरेले जडमुडाला तो महिमा करुण वर्णी कोकणात समुद्रातील प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पारेशात ग्रामामाझरी जन्म माझा झाला से ते तिचा बाळपण गेले आता कोपरलीस येणे केले उपशिक्षण पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकरश्रेष्ठ त्यांशी स्नेह झाला विकट आश्रयदाते ते माझे त्याशी स्वामीचरणी भक्ती भावार्थ पूजन करती दिवसा उपजली चित्ती स्वामीचरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायिले
हे स्वामीचरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्धीचे देवस्थास्थवना आधार स्वामीचरित्र चरित्रास कोण हेची कथन केले से श्री गुरु कर्दळवळातून आले स्वामी रूपे प्रगटले भुवरी प्रख्यात झाले हे कथन त्रयाध्यायी तराव्या भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला ते तिचा महिमा वर्णिला त्रयाध्यायी निश्चय स्वामीचा अकराव्या छळ आले दोन संन्यासी खल त्याची व्रत सकल चौथ्या माझी वर्णिले मल्हार राव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामीशी पाठविले कारभार्यासी पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यांनी त्यासी दाविली चमत्कार त्याचे व्रत समग्र सहाव्यात वर्णिले विष्णुमवा ब्रह्मचारी त्यासी स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारी ते सातव्यात सांगितले शंकरनामे एकग्रस्त होता ब्रह्मसंबंधीग्रस्त त्यासी केले दुःखमुक्त आठव्यात ते कथा खर्चुनिया द्रव्यभूत त्यांनी बांधिला सुंदरमट ते वर्णिले समवर्णन समस्त नवव्यात केले से चिदंबर दीक्षितांचे व्रत वर्णिले दशमोध्याय ते एकता पुनीत श्रोते होते सत्तेची अकरावा आणि बारावा तैसायचा अध्याय तेरावा बळपाचा इतिहास भरवा त्या माझी निरूपला भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो चौदावा अध्याय पूर्ण सत्तारका भाविका बसप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्यांची कथा गोड बहुत पंधराव्यात वर्णिली हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरावा याच निश्चित व्रत त्याते वर्णिले स्वामी स्वतःचा कनिष्ठ बंधू त्याची लागला भजन छंदू तो दादा बुवा प्रसिद्ध अठराव्यात व्रत त्यांचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि त्यांचे व्रत वर्णिले एकोणविसाव्यात सारांश रूपे सत्यपे एक गृहस्थ निधन निर्धन त्याशी आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन विसाव्यात निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले एकविसाव्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजक कविव्रत निविदिले पूर्ण केले स्वामी चरित्र शके 1819 वसंत ऋतु चैत्र मास गुरुवार वैद्य त्रयोदशीत पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रत्ता वंदनित्या उभयांता ग्रंथ समाप्त केल्यासे स्वामींनी दिला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्याची आयुराग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसु सरस्वती भवसागर तरुणांती मोक्षपद मिळत्या अंगी सर्वदा विनय असो व्रत भीमान तो नसो सर्व विद्यासागर गौसभक्ता श्रेष्ठा लागुनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जीही प्रसिद्धीस आणिला त्याशी रक्षावय दयाळा कृपाघना समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करुण घाला घेऊन विष्णू कवी आपल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेविला भाल सदोदित याचा प्रतिपाळ करावा बाळ आपुले इतिश्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसुत भावी विभक्त एक विसावा अध्याय गोड हा श्री स्वामी चरणार्पण मस्तु शुभम भवतु इतिश्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण। तर अशा प्रकारे आपण 1 ते 21 अध्यायाचे पोथी वाचन केलेली आहे। आता आपण सर्वांनी हात जोडून प्रार्थना म्हणूया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ गुरु मावली की जय भारत माता की जय उदोस्तुत श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय सदानंदाचा एळकोट 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 जय मल्हार एळकोट एळकोट जय मल्हार एळकोट एळकोट जय मल्हार श्री खंडेराव महाराज की जय श्री खंडेराव महाराज की जय श्री खंडेराव महाराज की जय पवन पुत्र हनुमान की जय भारत माता की जय श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।